सध्या रासायनिक खतांच्या वाढलेल्या किमती आणि बाजारातला तुटवडा लक्षात घेतला तर उत्पादन वाढवण्यासाठी जीवाणू खतांचा वापर करणं गरजेचं आहे सध्या रब्बी हंगाम होऊ आहे रब्बी ज्वारी हरभरा करडई गहू अशा पिकांची पेरणी करण्याआधी बियाणांवर जीवाणू संवर्धनाची प्रक्रिया केली तर उत्पादनात नक्कीच वाढ होते त्यामुळे या जीवाणू खतांचा नेमका फायदा काय होतो याशिवाय ही जीवाणू खतं कशी वापरायची याचीच माहिती आपण आजच्या या व्हिडिओतून घेणार आहोत जमिनीत उपयुक्त जीवाणूंपासून तयार केलेले असतात त्यापैकी ऍझोटोपॅक्टरिलियम निळ हिरवं शेवाळं आणि ॲझोला पिकाला नत्र पुरवतात तर बॅसिलस पॉलिमिक्स जीवाणू स्फुर्दाची उपलब्धता वाढवतात तर मायकोरायझा सारखे जीवाणू पिकाला स्फुरद पालाश नत्र कॅल्शियम सोडियम जस्त तांबे यासारखी अन्नद्रव्ये जमिनीतून शोषण करण्यासाठी मदत करतात म्हणूनच कोणत्याही पिकाची पेरणी करण्याआधी बियाणाला जीवाणू खताची प्रक्रिया करण्याचा सल्ला हा दिला जातो रासायनिक खतांप्रमाणे जीवाणू खतांमध्ये कोणतीही अन्नद्रव्य नसतात मग ही खतं पिकाला नेमकी कशी बरी फायदेशीर असतात तर जीवाणू खतं ही पिकांना लागणारी अन्नद्रव्य हवेतून किंवा जमिनीतून पिकाला उपलब्ध करून देत असतात आता बघूया जीवाणू खतांचे नेमके फायदे काय आहेत ते या जीवाणू खतांमुळे जमिनीतलं जैवरासायनिक क्रिया होतात म्हणजे काय होतं तर जमिनीतले जे पिकासाठी उपयुक्त जीवाणू असतात ते अजून सक्रिय होतात त्यामुळे जमिनीचा पोच सुधारतो जीवाणू खतांमुळे निसर्गातलं अन्नद्रव्य उपलब्ध होत असल्यामुळे रासायनिक खतांची मात्रा वीस ते पंचवीस टक्क्यांनी कमी करता येते आणि पीक उत्पादन दहा ते पंधरा टक्क्यांनी वाढतं सेंद्रिय पदार्थांचं लवकर विघटन होतं बियाणांची चांगली आणि लवकर उगवण होते रासायनिक खतांच्या तुलनेत ही जीवाणू खतं स्वस्त असतात आता बघूयात जीवाणू खतांची बीज प्रक्रिया कशी करायची येते ॲझेटोबॅक्टर किंवा रायझोबियम जीवाणू संवर्धन वापरायचं असल्यास अडीचशे ग्रॅमचं जीवाणू खतांचं एक पाकिट अर्धा लिटर पाण्यात मिसळून त्याचं द्रावण तयार करायचं आहे या द्रावणात थोडा गुळ मिसळला तर चिकटपणामुळे हे द्रावण जास्त परिणामकारक ठरतं हे द्रावण बियाणांवर शिंपडून हलक्या हातानं चोळायचं आहे जीवाणू खत लावलेलं बियाणं स्वच्छ कागदावर किंवा पोत्यावर सुकवायचे आणि लगेच पेरणीसाठी वापरायचे एका संवर्धन ते पंधरा केलू बियाणांवर प्रक्रिया करण्यासाठी पुरेसं होतं ही जीवाणू खत आपल्याला कोणत्याही कृषी सेवा केंद्रांमध्ये अडीचशे ग्रॅम पाकिटांमध्ये मिळत असतात आता बघूया जीवाणू खतं वापरताना नेमकी काळजी काय घ्यायची जीवाणू संवर्धनाच्या पाकिटावर दिलेल्या पिकांसाठी एक्सपायरी तारीख दिलेली असते या तारखेआधी ही जीवाणू खतं वापरायची असतात बियाणाला बुरशीनाशक किंवा की कीटकनाशक लावायची झाल्यास ती अगोदर लावायची नंतरच ही जीवाणू खतं बियाणाला लावायची जीवाणू संवर्धन किंवा संवर्धनाची प्रक्रिया केलेलं बियाणं खतात मिसायचं नाही जीवाणू संवर्धन खरेदी करताना वापरासंबंधीची अंतिम तारीख तसंच पिकाचं नाव पाहूनच खरेदी आहे हे पाकिट सावलीत थंड जागी तुम्हाला ठेवायचं आहे त्यामुळे यंदा तुम्हीही रब्बी हंगामात जीवाणू खताची बीज प्रक्रिया करून चांगलं उत्पादन यातून मिळवू शकता यासोबतच या, या पीक संरक्षणाच्या सेगमेंटमध्ये ते थांबूयात तुम्हाला आजचा हा विषय कसा वाटला आम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका अधिक अपडेटसाठी अग्रवानच्या फेसबुक पेजला लाईक करा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा